एक धक्कादायक बातमी येते. त्र्यंबकेश्वर अंजनेरी परिसरातील आधार तीर्थ आश्रमातील 4 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती, मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट नुसार समोर आले. याबाबत आता ग्रामीण पोलीस उपअधीक्षक माधुरी कांगणे यांनी अधिक माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आधार तीर्थ आश्रमात एका 4 वर्षीय मुलाची हत्या कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली असेल हा मात्र आता प्रश्नचिन्ह आहे. पोलीस तपास आता सुरू झालाय, मात्र अशा अनेक अनाथ आश्रम आणि आधार आश्रमांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अनाथ आश्रम आणि आधार आश्रमांच्या नावावर स्वतःच्या तुंबड्या भरू पाहणाऱ्या अनेक संस्था उदयाला आल्या, मात्र सरकारचं या अनाथ आश्रम आणि आधार आश्रमांवर खरंच अंकुश नसेल का असाही प्रश्न आता समोर येतोय. अंजनेर येथील आधार तीर्थ आश्रमातील 4 वर्षीय मुलाची हत्या झाल्याने आता परिसरातून मात्र हळहळ व्यक्त केली जाते, तर या आधार तीर्थ आश्रमात अनेक गैरप्रकार झाल्याच्या घटनाही गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहेत. साधारण सकाळी 6:30 ते 7 दरम्यान आधार तीर्थ आश्रम अंजनेरी या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलामुलींचा एक तो आश्रम आहे, त्या ठिकाणी साधारण 6:30 ते 7 दरम्यान झाडू मारणाऱ्या मुलाला एक आश्रमातील मुलगा आलोक शिंगरे म्हणून तो मयत स्थितीमध्ये मिळून आला. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती कळवली. आपण तात्काळ त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी पोहोचले. आलोकची बॉडी पाहिल्यानंतर थोडासा मानेवर बळ होता, त्यावरून थोडीशी शंका वाटली होती आणि तात्काळ पुढची कारवाई केली, ईडी दाखल केली आणि PM साठी बॉडी पाठवून दिली. PM रिपोर्ट प्राप्त झालेला आहे, त्यामध्ये स्ट्रँग्युलेशन असं आलेलं आहे. पुढील तपास करत आहे आणि गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. काय गुन्हा दाखल? IPC 302 खाली गुन्हा दाखल करत आहोत. एक 2-3 अँगलने आमचा तपास चालू आहे, लवकरच त्यातलं सत्य बाहेर येईल. परंतु ही हत्या आहे असं निष्पन्न होत आहे का? हो, ही हत्या आहे. हा स्ट्रँग्युलेशन म्हणजे क्लिअर हत्या आहे. आपला संशय कोण आहे? नाही, अजून तपास चालू आहे. CCTV कॅमेरा त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहेत पण ते बंद आहेत. आम्ही DVR देखील चेक करत आहोत. पण मॅडम, हे चौबाजूनी कंपाऊंड आहे, आश्रमामधलंच कोणीतरी असावा असा एक संशय. काय नेमकं आपला तपास काय म्हणतो? तसं हा जो आश्रम आहे तो तसा बंदिस्त आहे, चारही बाजूनी कंपाऊंड वॉल केलेली आहे, उंच आहे, मुख्य दरवाज्याला सुद्धा कुलूप लावतात. कुणी आतमध्ये प्रवेश केला असू शकतं किंवा आश्रमातीलही कुणी असू शकतं संशयित, त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे. एका मुलाला ताब्यात घेतलेला आहे, तो काही दिवसापूर्वी तिथनं त्याला बाहेर काढण्यात आलं होतं, त्याच्यावर देखील आश्रमातील काही कर्मचाऱ्यांचा संशय आहे. नाही, आम्ही मुलांकडे विचारपूस करत आहोत, अजून ताब्यात नाही घेतले कुणाला. ते एक सिद्धार्थ दामोडे नावाचा एक मुलगा होता, तर त्याच्यावर त्याचा संशय आहे काही लोकांचा की तो आश्रमात राहायचा, नाही ती माहिती आपल्याला मिळाली होती, त्या अनुषंगाने तपास चालू आहे, पण अजून ताब्यात कोणाला घेतलेलं नाही. मॅडम, आश्रमाच्या संदर्भात यापूर्वी देखील अनेक तक्रारी होत्या, वेगवेगळ्या लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, या अनुषंगाने बाकीचा पण काही तपास होतोय का? नेमकं त्यांचं ऑडिट कसं चालायचं किंवा नेमकं कंट्रोलिंग कसं होतं, काय नेमकं? आता सध्या तरी आश्रमात काम करणारे स्वयंपाकी असेल, मदतनीस असेल, सफाई कामगार असेल, त्यांच्याकडे विचारपूस चालू आहे गुन्ह्याच्या अनुषंगाने. अजून आपण ऑडिट आणि इतर तपास अजून तरी प्राथमिक टप्प्यात नाही करत आहोत. गुन्ह्याच्या अनुषंगाने आता हे काम करणारे जे तिथले लोक आहेत त्यांच्याकडे विचारपूस करत आहोत. वृत्तसंकलन विभाग, स्टार 24 फास्ट न्यूज, नाशिक.